नमस्कार मंडळी तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे हाउस किचनच्या नवीन भागात तर आजच्या रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हे घंटीचं बटनही प्रेस करा जेणे की तुमच्यापर्यंत आमच्या नवीन रेसिपीज पटकन पोहोचतील तुम्ही सर्वांनीच ब्रेडचे सूजीचे मिल्क पावडर खोया किंवा मैद्याचे गुलाबजाम तर खाल्लेच असतील आज आपण उरलेल्या चपात्यांचे गुलाबजाम बनवणार आहोत जे अगदी मार्केटमधल्या गुलाबजामन सारखेच लागतात तर इथे सर्वात पहिले मी जे शेळा चपात्या आहेत त्या घेतलेल्या आहेत इथे मी तीन शेळा चपात्या घेतलेल्या आहेत त्या आपण परत एकदा तव्यावर भाजून घेणार आहोत तर हा गरम तव्यावर मी या चपात्या ठेवते आणि ह्यानं थोडं भाजून घेणार आहे मी आता एका मिक्सरच्या भांड्यांमध्ये या शेळा चपात्यांचे तुकडे करून मी घालणार आहे आता ह्या ज्या शेळ्या चपात्या आहेत त्या मी ग्राइंड करून घेणार आहे यामध्ये मी वेलचीपूड घालणार आहे इथे मी एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आता ह्याला आपल्याला नीटने नीट नी ग्राइंड करून घ्यायचं आहे जेणे की या चपात्यांचा भुस्सा होईल आता हे जे आहे चपात्या तर एकदम नीटने नीट आपल्या नी ग्राइंड झालेल्या आहेत आता ह्याला मी एका बोलमध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे मैदा त्याचबरोबर मी इथे मिल्क पावडर घालणार आहे दोन छोटे चमचे मैदा घेतलेला आहे मी आणि दोन मोठे चमचे मिल्क पावडर घ्यायचा आहे आपल्याला आता ह्याला हाताने नी, नीटने नी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाक बनवणार आहोत त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी साखर घालते दोन ग्लास म्हणजे मी ॲक्च्युलीमध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्याबरोबर त्यातच मी एक वाटी साखर घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आता ह्याला मी गॅसवर उकळत ठेवणार आहे आता हे जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये मी घालणार आहे तूप इथे मी दोन चमचे तूप घालते आहे आता यामध्ये तूप घातल्यावर आपण ह्याला नीटनी मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी दुधाची सायही घातलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे दूध घातलेलं आहे आणि ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण दुधातच ह्याला मळणार आहोत त्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं आहे तीन चपात्यांसाठी मला चार चमचे दूध लागलेलं ला आहे ह्याला आपल्या नीटने हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे असं ह्याचं कणिक टाईप मळलेलं आहे मी तुम्ही बघू शकता खूप इझिली ह्याचे गुलाबजाम जे आहेत ते वळतात अजिबात अज़िवाद, सो अजिबातच कठीण नाही आहेत एकदम सोपे आहेत आता आपण ह्याला तळणार आहोत कढईत मी थोडंसं तेल घेतलेलं आहे जेणे की हे आपण डीप फ्राय करू शकू आता मी तुम्हाला एक तळून दाखवते हे खळतही नाही तेलात खूप पटकन बनणारे हे गुलाबजाम आहेत अगदी मार्केटमध्ये आपल्याला जे गुलाबजाम भेटतात तसेच हे लागतात म्हणजे शिळा चपात्यांचे गुलाबजाम आहेत असं कळतही नाही आता ह्यांना थोडं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्याला मस्त पैकी एकदम फ्राय करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता असंच मी सगळे गुलाबजाम आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आता मी त्यांना आपला जो पाक आहे त्यामध्ये घालते हे बघा आता हा जो पाक आहे तो मी पाच ते दहा मिनटं उकळवून घेतलेला आहे आता ह्यांना असंच आता मी गरम गरम पाकात घातलेलं आहे कारण आपल्या चपात्याचे हे गुलाबजाम आहेत त्यामुळे ऑब्झर्व करायला थोडा वेळ लागतो वीस मिनटं पाकामध्ये तसेच ठेवायचे आहेत आणि मग आपले हे जे गुलाबजाम आहेत ते तयार आहेत तर जर तुम्हाला आजची आमची ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली ते चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन पदार्थ करत राहा